नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 21 सप्टेंबर 2024. तर आपण उभे आहो RVSM 11-35 प्लॉटमध्ये. तर या सोयाबीनला आज रोज झाले 95 दिवस. 95 दिवसाची अवस्थेमध्ये प्लॉटची कंडिशन तुम्ही आता बघू शकता स्क्रीनवर. ही कंडिशन आहे प्लॉटची. संपूर्ण प्लॉट मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्लॉटची कंडिशन तुमच्या समोर आहे आणि संपूर्ण प्लॉट जे आहे एकदम भरगच्च दिसत आहे शेंगांनीच. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेंगा आहेत का, भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. आणि याच्यामध्ये शेवटपर्यंतसुद्धा येलो मोजाकचा अटॅक याच्यामध्ये बिलकुल आला नाही. जर तुम्हाला आणखी वाटत असेल येलो मोजाकचा अटॅक असेल किंवा मग आकस्मित मरचा असेल, तर आणखी शेतामध्ये आपल्या सोयाबीन प्लॉटला काढण्याला आणखी 10 दिवस आहेत. तुम्ही अजूनसुद्धा प्लॉटवर व्हिजिट देऊ शकता. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी तालुका किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी यायचं आहे. मोबाईल नंबर 73 50 87 90 85. फक्त येताना फक्त फोन करून या. तर ही कंडिशन आहे प्लॉटची RVSM 11-35 पाय ठेवासुद्धा जागा नाही. 3.5 फुटाचं बेड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेड जुना आहे, मागच्या वर्षीचा, शून्य मशागतीचा. तर प्लॉटची कंडिशन आता आपण बघणार आहोत. शेंगाची संख्या आणि RVSMचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेंग एकदम पांढरे राहते, म्हणजे शेंग काळी पडत नाही. त्याचबरोबर शेंगालाच कोंब येत नाहीत, म्हणजेच जे आपण चौरे म्हणतो आमच्या भागामध्ये चौरे म्हणतात, म्हणजे कोंब येणे. तर हे प्रकारच्यामध्ये RVSMमध्ये दिसत नाही. त्याचबरोबर जास्त उन्हामध्ये तडकंसुद्धा नाही. हे एक आणखी याच्यामध्ये विशेष आहे. आणि काढणे जरी उशीर झाला, समजा 10-12 दिवस उशीर झाला, तरी याच्या शेंगा तडकत नाहीत. किंवा मग कापून 2-4 दिवस रानामध्ये ठेवले किंवा मग कापल्यानंतर पाऊस आला किंवा मग तुमची जी कुप्पी होती उचलायची ती कुप्पी तुम्ही उचलू शकले नाही कोण्या कारणामुळे, तर अशामध्ये मग 2-4 दिवसांनी शेंगा तडकतात का, तर तो बी सुद्धा प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही. आणि येलो मोजाक आत्तापर्यंत त्याच्यामध्ये लास्टपर्यंत आले नाही. त्याच्याबरोबर आकस्मित मरसुद्धा नाही. तर हे संपूर्ण सांगण्यामागचं कारण म्हणजे जे जे गोष्टी याच्यामध्ये आहेत, जे जे सोयाबीनमध्ये जे गोष्टी आपल्याला पाहिजे असतात ते संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये कॅरेक्टर जे आहे त्या सोयाबीनचं आहे. तर ही कंडिशन आहे. आणि आता थोडंसं मध्यभागी आलेलो आपण, थोडंसं कॅमेरा समोर सर्व दाखवणार आहे मी किती मध्ये आलो काय नाही पाहू शकता. आता बरेच मध्ये आलेलो आहे मी. आधी मध्येसुद्धा काय कंडिशन आहे प्लॉटची हे थोडं जवळून पाहू आपण. आणि 100% शेंगा व्यवस्थितरित्या भरलेल्या आहेत. सर्व गोष्टीमध्ये परफेक्ट आहे RVSM 11-35. जेवढ्या शेंगामध्ये आहेत तेवढ्या बाहेरसुद्धा आहेत. पाहू शकता एकदम डच शेंगा भरलेल्या आहेत. ही कंडिशन आहे प्लॉटची. आणखी साधारण याला 7 ते 8 दिवस लागेल काढणीसाठी. 105 दिवसाची व्हरायटी आहे, 100 ते 105 दिवसाची. तर ही कंडिशन आहे RVSM 11-35. एकदम बुडापर्यंत शेंगा आहेत. थोडे शेंगा दाखवणार आहे मी दाण्याचे. 11-35 जे दाण्याचा कलर आहे ते पिवळसर आहे आणि थोडा धीम कलर येते. ही कंडिशन आहे 11-35. थोडं धीम कलर असते. काळा ठिपका असते आणि मध्ये काळेसर पांढरा एक रेग असल्यासारखं असते याच्यामध्ये. तर ही कंडिशन प्लॉटची आहे. पाहू शकता शेंगाचं प्रमाण आणि बुडापासून शेंगा. कारण की वाळल्यानंतर व्हिडिओमध्ये सुद्धा कॅमेरा दिसत नसते व्यवस्थित, तरीसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकरी बियाणे टाकलेले आहे आपण 20 किलो आणि एका ठिकाणी टाकलेले दाणे 3-3 दाण्या टाकण्यामागचं कारण म्हणजे याच्यामध्ये खाडे कुठं पडले नाही पाहिजे. हे याच्यामध्ये विशेष राहते की 3-3 दाणे टाकले तुम्ही, म्हणजे 4-4 दाणे टाकले तर 3-3 उगवतात आणि खाडे पडत नाहीत, रिकामी जागा सुटत नाही. म्हणजे तुम्हाला असं दिसत असेल तुम्हाला पाहू शकता का, म्हणजे आपण टाकले तुम्हाला खाडे दिसत नाही जागा पाहू शकता, रिकामी जागा कुठं दिसत नाही. जर याच्यामध्ये एखादी जागा रिकामी असेल तर ही याच्यामध्ये तो कंकरण्याचा
फायदा आहे. चार चार दाणे टाकल्यानंतर तीन तीनचं प्रमाण जास्त राहते. ही कंडिशन आहे. हे या बाजूला किनवट आहे. बरं, जर म्हणतात किनवट कुठं आहे, ही किनवट आहे. किनवटवरून 1 किलोमीटर अंतरावर हे आपलं गाव आहे. आणि चारही बाजूने टेकड्या आहेत माळाच्या. हे माळ तर संपूर्ण प्लॉट समोर. आणि काढणीचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. याला उतारा किती आला, काय आला, संपूर्ण काढणीचा सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर लवकरच येईल. धन्यवाद.